नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूत, हीच स्वामीचनी प्रार्थना। पाहून दुर्लक्ष करू नकोस, जर तू हा स्वामी संदेश वाचलास तर नशीबवान ठरशील। कदाचित तुम्हाला या क्षणी एकटेपणा वाटत असेल, कदाचित या वेळी काही तुमच्या मनासारखी होत नसेल, पण काळजी करू नका, लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे। या आठवड्यात तुम्हाला असे काही चमत्कार दिसतील जे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलवून टाकतील, त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा। तू माझ्यावर कायम विश्वास ठेव, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही। चुकीच्या गोष्टींमागे कधीही धावू नका, कारण लवकरच मी तुला आशीर्वाद देईल। तुझा परमेश्वर शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक कर, आणि ज्यांना याची गरज असेल त्यांनी हा व्हिडिओ आत्ताच शेअर कर, तू भाग्यवान ठरशील। स्वामी म्हणतात, चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी, आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक विसरावी। जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्याची बोलण्याची पद्धत पण बदलते। शांत राहण्यासारखे दुसरे उत्तर नाही, आणि कुणाला माफ करण्यासारखी दुसरी शिक्षा नाही। आयुष्यात पडलेली प्रश्न पाहत पुढे जाण्यापेक्षा त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला मार्ग सापडेल किंवा नाही सापडणार आहे ती परिस्थिती बदलण्यासाठी आवश्यक आहेत ते म्हणजे आपले योग्य कर्म। जेव्हा स्वामी आपला हात धरतात तेव्हा अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात, यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि पुढे जा। तुम्ही फक्त तुमच्या आयुष्यात प्रामाणिकपणे आपले कर्म करत राहा। साथ देण्यासाठी स्वामी आहेत ना, सर्व दरवाजे बंद असले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा हा कायम उघडा असतो। मित्रांनो, अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नाही। अडचणीत असाल तर स्वामी तारतील, आणि जर एकटे असाल तर स्वामी सांभाळतील। तुम्हाला कोणत्या गोष्टींचा मार्ग सापडत नसेल तर स्वामी मार्ग दाखवतील। तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हारू देणार नाही, या कलियुगात तुला एकटा होऊ देणार नाही। जी झुंज खेळत आहे तू मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी। मी काल ही होतो, आज ही आहे, आणि उद्या ही राहणार आहे। भिऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आशा करते मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।